आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांनी फुलेवाडा येथे जाऊन विनम्र अभिवादन केले. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यातील पाणी प्रश्न ते चांदणी चौक ब्रिज अशा अनेक प्रश्नांची यावेळी उत्तरे दिली आहेत. सत्ताधारी पक्षांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी ज्या टीका केल्या आहेत त्याविषयी आपण थेट बातचीत करणार आहोत गिरीश बापट यांच्याशी. आत्ता जी विकास कामं झाली आहेत तर त्याचं कुठले प्रश्न मार्गी लागलेले आहेत? नाही, विकास कामांच्या मध्ये तर आता पुणे शहरापुरतं 24/7 पाणी पुरवठा हा विषय आम्ही मार्गी लावतो, कारण पाणी हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 60 टाक्यांचं काम पूर्ण होत आलं, 83 टाक्यांच्यापैकी. बाकी त्याचे सर्व्हे आत्ता चालू आहेत आणि म्हणून प्राधान्याने आम्ही पाण्याचा प्रश्न पुणे शहरातला सोडवणार आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काम करतो. कचऱ्याचे नवीन 4-5 प्रकल्प आमचे होत आहेत की शहरातली स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने. वाहतुकीच्या दृष्टीने आत्ता आमचे रिंग रोडचं काम आत्ता चालू आहे, 133 किलोमीटरचं. मेट्रोचं काम आता पूर्णत्वाला येईल, त्यामुळे वाहतुकीचाही प्रश्न आपण त्याच्यातनं सोडवतो. आणि म्हणून पुणे शहरातले महापालिकेच्या माध्यमातून जे प्रश्न आहेत ते सगळे आम्ही मार्गी लावलेले आहेत. राज्य आणि सरकारच्या वतीनं अनेक योजना चालू आहेत, जशी PMRDची कामं चालू आहेत ज्याचा फायदा पुणे शहराला होणार आहे. विकास आराखडा सुरू झाला आहे, चांदणी चौकातला ब्रिज होतो आहे, नॅशनल हायवेचं विस्तारीकरण होतं आहे, रुंदीकरण होतं आहे, त्याचे रस्त्याची कामं चालू आहेत. त्यामुळे तुम्ही पाहाल त्या भागामध्ये आमची विकासाची कामं चालू आहे आणि आमचा अजेंडा हा विकासाच्या कामांचाच आहे आणि तो आम्ही पूर्ण करतो. विकासाची पुढची प्लॅनिंग काय आहे, पुढची योजना काय आहे, त्याविषयी काय सांगाल? नाही, विकासाच्या अनेक योजना आहेत पण पहिल्या घेतलेल्या तर पूर्ण होऊ देत. आत्ता ज्याचा ज्याचा उल्लेख केला ती कामं आत्ता कार्यान्वित आहेत, ती पूर्ण व्हायला वेळ लागतो. ती पूर्ण झाली की पुढच्या टप्प्यातली दुसरी कामं होईल. आणि निवडणूक 2019 तुमची जी प्रचार प्रक्रिया आहे तर त्याची योजना काय असणार आहे, त्याचा आराखडा काय असणार आहे? नाही, आमच्याकडे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन, अनेक युवक आणि दलित संघटना ह्या आम्हाला सपोर्ट करतायत. ते त्यांच्या परीने त्यांच्या भागात परिचय पत्रक देणं, हँडबिल वाटणं, घरोघरी जाणं, अधिक मतदान वाढवं म्हणून प्रयत्न करतं. अशी आमची प्रचार यंत्रणा चालू आहे. 10 ते 15 हजार कार्यकर्ते पुणे शहरामध्ये काम करतायत. आणि वैयक्तिक तुम्ही अशी तयारी काय केलेली आहे निवडणूक 2019? माझी वैयक्तिक तयारी नाही, माझं कसं आहे की जो पहिलवान रोज व्यायाम करतो ना त्याला कुस्ती मारता येते, जो कुस्ती ठरली की व्यायाम करतो त्याला काही कुस्ती मारता येत नाही. त्यामुळे माझं कामाचं हे सतत चालू आहे गेली 45 वर्ष. आणि त्याचं काही निवडणूक हे ध्येय नाही, लोकांची कामं करणं हे ध्येय आहे. निवडणूक तर आत्ता आली आणि ती होईलही चांगली, पण आपण किती कामं या पुणे शहरात केली, कोणाकोणाकरता केली त्याची जाण नागरिक ठेवत असतात. आणि गेले अनेक वर्ष मी नगरसेवक, आमदार, मंत्री असल्यापासून पुणे शहरातली शेकडो कामं ही मार्गी लावलेली आहेत आणि त्याचा निश्चित फायदा पक्षाच्या माध्यमातून मला होणार आहे. भाजपावर ज्या टीका केलेल्या होत्या काँग्रेसनी त्या सगळ्याची उत्तरं आता आपल्याला मिळाली. कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.